100% साठा सध्या मेडिकल साठीच वापरला जाण्याच्या साठीच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यावर सुद्धा FDA आणि कलेक्टर ऑफिसचं नियंत्रण आहे. ज्या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन निर्माण होतं त्या सगळ्या ठिकाणावरून GPS सिस्टमनी मॉनिटरिंग केली जातं त्या कॅन्टरचं किंवा त्या ट्रकचं, आणि त्याच्यानंतर इथे प्रत्येक जिल्ह्याला जो स्टॉक दिला जातो, अलॉटमेंट दिला जातं, त्या पद्धतीनं ते आलं पाहिजे, इथं ते रिकामं करून घेतलं पाहिजे, आणि त्याचबरोबर इथूनसुद्धा कुठल्याही इंडस्ट्रीनी ते घेऊन जाता कामा नये. ते रिफिलिंग करण्याच्या ज्या काही ठिकाणं आहेत त्या रिफिलिंगच्या ठिकाणावर FDA आणि कलेक्टर ऑफिसचा अधिकारी असलाच पाहिजे, जेणेकरून तिथून इंडस्ट्रीनी घेऊन जाता कामा नये. जर जायचं असेल तर ड्युरा सिलेंडर आणि जे जम्बो सिलेंडर्स आहेत त्याच्यामध्येच रिफिलिंग झालं पाहिजे. नंबर 2, एक नवीन तंत्रज्ञान या निमित्ताने जे तयार झालेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी हवेतला ऑक्सिजन पूर्णपणे घेऊन त्याचं प्युरिफिकेशन करून थेट 100-bedded हॉस्पिटल, 25-bedded हॉस्पिटल आणि 50-bedded हॉस्पिटलला देण्याची व्यवस्थासुद्धा तयार आहे, आणि जे 15 दिवसाच्या आतमध्ये ही व्यवस्था काम करू शकते त्याचंसुद्धा एक मॉडेल आम्ही घनसावंगी तालुका जिल्हा जालनामध्ये या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं मला विश्वास आहे की ते सक्सेसफुल झालं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे लिक्विड ऑक्सिजनला एक वेगळा पर्याय या निमित्ताने उभा राहील. 15 दिवसाचा कालावधी मी दिलेला आहे, बघूया जर 15 दिवसात हा सगळा उभा राहिला तर तो एक खूप उत्तम पर्याय होईल. आणि ऑक्सिजनचा सुद्धा जे ईश्वराने एवढं मोठं ऑक्सिजन आपल्याला हवेच्या माध्यमातून दिलेलं आहे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचं प्युरिफिकेशन होऊन एक 4 bar प्रेशरच्या माध्यमातून लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. आणि ते तंत्रज्ञान इतकं चांगलं आहे की कोणत्याही तालुक्यात एक छोटं कपाटा इतकं ते यंत्र आहे की ज्याच्या माध्यमातून प्लग अँड प्ले ज्याला म्हणतो आपण, तिथून उचलून दुसऱ्या तालुक्यात घेऊन जाऊ शकतो, कुठल्याही हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकतो, अशा स्वरूपाचं हे तंत्रज्ञान आहे. मला वाटतं हे खूप उपयुक्त आहे आणि याला 1 rupayasudha एकदा बसवल्यानंतर पुन्हा खर्च नाही, रिकरिंग खर्च नाही, ऑपरेटिंग खर्च नाही. त्यामुळं मला वाटतं की याचा खूप चांगला वापर होईल. त्याचा प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रामध्ये आपण 2-1 तालुक्यात आता एक पहिलं गडिंग्लजला झालेलं आहे, तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर, आता मराठवाड्यातसुद्धा एक आपण त्याचा प्रायोगिक तत्वावर निश्चित प्रकारे प्रयोग करतो आहोत. आमचे मित्र नितीन राऊत हे नागपूरलासुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. त्यामुळं मला वाटतं ऑक्सिजनचा हा प्रयोग जर सक्सेसफुल झाला तर निश्चित प्रकारे ऑक्सिजनचा कुठेही अडचण येणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तर कालच्या भाषणामध्ये अगदी एअरलिफ्ट करून आणावं इथपर्यंतची तयारी माननीय केंद्र सरकारकडून मागणी केलेली आहे. परंतु मला असं वाटतं की हा जर तंत्रज्ञान यशस्वी झाला तर खूप काही चांगल्या पद्धतीचा आधार ऑक्सिजनच्या संदर्भात मिळू शकेल.